विमान प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळातर्फे एअर टू रेल अँड रेल टू एअर इन बस या खास बसची सोय करण्यात आली होती. गेल्या 2 दिवसांपूर्वीच मध्यवर्ती बसस्थानक मार्गे बेळगाव विमानतळ ते बेळगाव रेल्वे स्थानक अशा या बससेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. या बस सेवेचे मध्यवर्ती बसस्थानकापर्यंतचे भाडे 100 रुपये आणि बेळगाव रेल्वे स्थानकापर्यंत 150 रुपये होते. मात्र अवघ्या 2 दिवसातच ही बस बंद पडल्याचा प्रकार पाहावयास मिळाला. बेळगाव विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच ही बस बंद पडल्याने येथील कर्मचाऱ्यांनी या बसला मागून धक्का द्यावे लागले. त्यानंतर ही बस सुरू झाली. अवघ्या 2 दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या बस सेवेची अशी हालत पाहून प्रवाशातून देखील आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. विमान प्रवाशांची गैरसोय दूर करणारी बस स्वतःच गैरसोयीत असल्याचे पाहावयास मिळाले आहे. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात आलेली ही बस अवघ्या 2 दिवसातच बंद पडल्याने जनतेच्या आक्रोशाला कारणीभूत ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.